भारतीय संस्कृतीत आणि अध्यात्मात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. या वृक्षाच्या पानावर भगवान श्रीकृष्णाचा वास असतो असा समज आहे. पती पत्नीचे नाते चिरंतन राहावे म्हणून महिला मनोभावे वटवृक्षाची पूजा करतात. या पूजेला सत्यवान सावित्रीच्या कथेचा आधार आहे. जून महिना उजाडला की नेमेची येणाऱ्या पावसाबरोबरच सण आणि उत्सवाचीही सुरुवात होते. भारतीय समाज निसर्ग पूजक मानला जातो. आपल्या सर्व सणामागची मूळ प्रेरणा निसर्गाशी निगडीत असतात. अक्षय तृतीयेला संपलेली सणाची मालिका जून महिन्यात पुन्हा सुरू होते. त्यातील पहिला सण असतो वटपौर्णिमा. आपल्याकडे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या वडाच्या झाडाला फारच महत्वाचे स्थान आहे. वटसावित्रीच्या कथेत तर वडाला देवीचे स्थान देण्यात आले आहे. सध्या जागतिक तापमान वाढीने निसर्ग चक्राचा समतोल बिघडलेला असताना वटवृक्षाचे पर्यावरणीय महत्वही अधोरेखित झाले आहे. शहरी भागात वेळ नाही म्हणून किंवा वेळ वाचवण्यासाठी म्हणून वडाच्या झाडाच्या फांदीचे पूजन करण्याचे ट्रेंड वाढीस लागले आहे. धार्मिक दृष्ट्याही ते योग्य नाहीत. शिवाय पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही फांदीची पूजा अयोग्य ठरते. पथ्रोळ परिसरात मंगळवारी वटपौर्णिमा सुवासिनीसह कुमारिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. वटपूजन करताना सेल्फी घेण्याचा मोह आवडता आला नसल्याने बऱ्याच महिलांनी सेल्फी घेतल्या. नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पथ्रोळ.